फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आई वडिलापेक्षा मोठं कधी होऊ नये. आपण जर कुठं परगावी प्रवासाला निघालो, आपली म्हातारी आई जर दरवाज्यात येऊन सांगत असेल की बाळा लांबचा प्रवास आहे, नाशिकला जायचं तुला, दोन भाकरी घेऊन जा, तर त्या न्यायच्या असतात. आता तिला माहिती नाही की रोड किती रुंदावली, तिला हेही ठाऊक नाही की रोडच्या कडेला आता हॉटेल्स किती आहेत. तिच्या बिचारीचा तो समजुतीचा भाग तसाच राहू द्यावा आणि तिच्या समजुतीसाठी त्या भाकरी बांधून घ्यायच्या असतात. कुणी विचारलं आई वडील तुझ्यात राहतात का रे, त्याला सांगावं नाही मी आई वडिलात राहतो, मी अजून एवढा मोठा झालो नाही की त्यांना माझ्या घरात अजून मी आणू शकलो नाही. आई वडिलापेक्षा मोठं होऊ नये. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, ती सेवेशी शरीरे लोन की रे. गुरुपेक्षा मोठं होऊ नये. गुरुला शिष्य मोठा झालेला आवडतो खरी गोष्ट आहे, पण शिष्याने मात्र गुरुपेक्षा स्वतःला मोठं समजू नये. माऊली म्हणतात मी ही सुंदर ज्ञानेश्वरी गायली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की मी ही जी ज्ञानेश्वरी सांगितली आहे, गायली आहे, याच्यात माझं काहीच नाही, कारण मी तसा मूर्खच आहे. फक्त निवृत्तीनाथ महाराजांची कृपा आहे, मला हे सुचलं. एरवी तरी मी मूर्ख जरी जाहला असे अभिवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे पूर्वजन्मे सुकृते थोर केले. ती मजाजी फळासी आली परमानंदवाजी मानसी, कशासाठी भेटी झाली या संतासी. प्रभू आघवेनी जेने जन्मे. माऊली म्हणतात जी पुण्य केली म्या उत्तमे, अवघ्या जन्मांमध्ये जे मी उत्तम पुण्य केलं असेल त्याचा परिपाक असा आहे की मला या जन्मामध्ये निवृत्तीनाथ महाराजांची भेटी झाली. एवढे माऊली आपल्या गुरूंविषयी नत आहे, नम्र आहे, तिथं एवढे वाकायला तयार आहेत, तसं माणसाने असावं. गुरुपेक्षा मोठं होऊ नये. मी कधीतरी असा एक विनोद ऐकला की एक पहिलवान महाराष्ट्र केसरी झाला. महाराष्ट्र सरकारने चांदीची गदा भेट दिली, जरा डोक्यात आवाज गेली त्याच्या, कुणाशी धड बोलेना, कुणाशी बोलेना, जाऊ द्या, पण गुरूंकडे गेला आणि आपल्या गुरुजींना सांगितलं गुरुजी तुमचा शिष्य महाराष्ट्र केसरी झाला. महाराष्ट्रातल्या सगळ्या पहिलवानांना पाडलं, म्हटले मी पण खुश झालो माझा एक शिष्य महाराष्ट्र केसरी झाला, तुला काय पाहिजे? त्या शिष्याने सांगितलं काय नाही गुरुजी, मला तुम्हाला एकदा कुस्तीत पाडायचं, बाकी काही नाही. काय सुचलं तुला हे? नाही एकदा पाडायचं. सगळ्यांना पाडलंय पण तुम्हाला एकदा पाडायचं, बाकी एकदा पाडायचं. म्हटले दुसऱ्या दिवशी ये. दुसऱ्या दिवशी म्हातारे गुरुजी आणि तरुण शिष्य त्या आखाड्यामध्ये उतरले. गुरु कसा ऐकेलो, पहिल्या 5 सेकंदात त्या गुरुने आपल्या तरुण शिष्याला चित केलं, पाडलं, आकाश दाखवलं. ते तरुण पोरग उठलं, माती झटकत झटकत गुरुला नाही नाही ते बोलायला लागलं, असं कुठे गुरु असतात का? म्हटले काय झालं? हट, मी तुमचं तोंड पाहणार नाही, तुम्ही मला तोंड दाखवायचं नाही, मी तुम्हाला मेलो, तुम्ही मला मेलो, तुम्ही मला मेले. अरे पण झालं तरी काय? म्हटलं काय भामटेत, काय लबाड आहे? मला सांगायचे सगळं तुला शिकवलं, सगळं तुला शिकवलं, आता हा जो डाव वापरून मला पाडलं हा डाव नाही कधी शिकवला, गुरुजींनी सांगितलं होतं हा आजच्यासाठी राखून ठेवला, आज तुला कळला ना, आणि अजून एक राखून ठेवलेला आहे, परत जर अहंकार डोक्यात घालून येशील तर तेव्हा तो कामाला येईल. गुरूंपेक्षा मोठं होऊ नये, तिथं मात्र लहान असावं. आणि देवापेक्षा तर मोठी होण्याची ताकद कुणाची नाही. देवाचं एक नाव आहे ब्रह्म, बृहत्वात व्यापकत्वात ब्रह्म, जे सगळीकडे व्यापून पुन्हा शिल्लक आहे त्याचं नाव ब्रह्म. गगनाला सुद्धा खोळ पालान घालून जो उरला आहे त्याचं नाव परमात्मा, त्याचं नाव श्रीहरी. त्याच्या पुढे कुठं मोठं होता, तिथं लहान होण्यातच आनंद आहे. तुकोबाराय सांगताय देवा मी फार बुद्धिवान नाही, तुला ओळखेन एवढं माझं सामर्थ्य नाही, हा माझ्याकडे एक गोष्ट आहे, मी तुला शरण येऊ शकतो आणि या प्रसंगी मी तुला शरणागत झालो सुद्धा आहे. अल्प माझी मती मनोनी येतो काकुलती, कशासाठी बरं महाराज? एवढी शरणागती आणि एवढी प्रार्थना चालली कशासाठी? तुकोबारांनी सांगितलं काही नाही, तू जो अप्रगट आहे, तू जो सगळीकडे व्यापलेला आहे, तो तू मला एका सगुण रूपात माझ्यासमोर अवतरित झालेला पाहायचा आहे देवा. अभंगाचं दुसरं चरण आता दाखवा.
माऊली तुमचे केशव, माऊली तुमची केशव एवढी प्रार्थना चालली यासाठी देवा, आता दाखवा दाखवा पावले तुमची केशवा। माणसाच्या जीवनाचं जिथं सर्वांगीण कल्याण होतं ती प्रभूची चरणांबुज पाहण्याची तुकोबारायांची अभंगातून इच्छा आहे। आता दाखवा दाखवा पावले तुमची केशवा। राजस्थानमध्ये एक मुलगी जन्माला आली, जोधाजींची नात, जोधपूर ज्यांनी वसवलं त्यांची नात, नाव ठेवलं गेलं मीरा, गाव होतं मेडता। 8 वर्षांची झाली, 8 वर्षांची मीरा घरामध्ये खेळत होती आणि एक संन्याशी दुपारच्या वेळी तिच्या घरासमोर पाणी मागण्यासाठी म्हणून आला। राजस्थानी तांब्या मोठा असतो गडवा, तिला उचलला नाही 8 वर्षाची पोरगी, पण कसा तरी उचलून त्या संन्याशाला तो गडवा तांब्या दिला। त्या संन्याशाने त्यातलं गार थंड पाणी, रांजणातलं पाणी पिलं, काही पायावर टाकलं, काही डोक्यावर टाकलं, बरं वाटलं। साधू संत कमी घेतात पण खूप देतात, किंवा असं म्हणा फक्त घेतल्यासारखं करतात बाकी देतात या जगाला। संत उदार उदार भरले अनंत भांडार। बाळ तुला काय पाहिजे? तिने सांगितलं बाबा काहीच नको, मी राजाची नात आहे, जोधाजींची नात आहे, तुम्हालाच काय पाहिजे तर सांगा, काय द्यावं बरं, काय द्यावं बरं। सज्जन माणसाला डोक्यावर असलेलं कर्ज सहन होत नाही, सज्जन माणसाला डोक्यावर असलेलं कर्ज सहन होत नाही, आणि काही काहींना डोक्यावर कर्ज असल्याशिवाय झोप येत नाही। हिने पाणी दिलं, आपण हिला काहीतरी दिलं पाहिजे, काय बरं द्यावं। झोळीमध्ये मूर्ती काढली, स्वतःच्या पूजेची मूर्ती होती, सुंदर मूर्ती होती श्रीकृष्णाची। त्या मीरेने ती मूर्ती घेतली आणि विचारलं बाबा हा कोण आहे? त्या संन्याशाने तिला सांगितलं बाळ याचं नाव कृष्ण आहे। नाही नाही माझा कोण आहे? म्हटले जो तू याला मानशील तो हा व्हायला तयार आहे। असं मोठी झाली, तरुण झाली आणि तिच्या लक्षात आलं की आपल्या जीवनात भाऊ आहे, बहीण आहे, वडील आहे, आई आहे, आजोबा आहे, आजी आहे, नवरा नावाचं एक पती आहे, नवरा नावाचं एक नातं जीवनामध्ये यायचं आहे। आणि तिने त्या मूर्तीला नवराच म्हणलं, पतीच म्हणलं। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुंगाने लगी, ऐसी लागी लगन रानाने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी, कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो गली गली हरी गुनगाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। उपोर झाली, तरुण झाली, लग्नाचं वय झालं आणि घरच्यांनी सांगितलं मीरे लग्नाला का नाही म्हणतेस? तिने सांगितलं मला कृष्ण भक्त पती पाहिजे। लग्न उशीर हो लग्नाला तिच्या उशीर झाला, वय उलटून चाललं। 2-4 गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात, जेवण वेळेत झालेलं छान असतं, कीर्तनसुद्धा वेळेत झालेलं चांगलं असतं। 9 ते 11 कीर्तन 11 संपलं की लोक म्हणतात छान झाला, 11:15 की बरं झालं, 11:30 पडलं कीर्तन, आणि 12:15 तर कीर्तनकाराचे 12 वाजत असतात। मीरे लग्न करून घे, इच्छा नसताना सुद्धा श्रीकृष्णाला पती म्हणून वरलेलं होतं। लग्न लागलं ते चित्तोडगडच्या राजासोबत, भोजसिंगसोबत। 1 वर्षाने पती मरण पावला। आता तिचं त्या गडामध्ये, त्या चित्तोडगडामध्ये राहणं आणि त्याहीपेक्षा भजन मोठं अवघड होऊन गेलं। दीराने सांगितलं होतं तू गावामध्ये कृष्ण मंदिरात जातेस आजपासून बंद, तिने सांगितलं नाही नाही मी जाणार, मग या गडावर तुला राहता येणार नाही। देवाच्या दर्शनाची अभिलाषा घेऊन, इच्छा घेऊन ती मीरा गड सोडला। त्या मीरेने सोबत काही घेतलं नाही, फक्त ती छोटीशी श्रीकृष्णाची मूर्ती।
जेव्हा फार एकट वाटायचं तेव्हा त्या मूर्तीकडे पाहायची आणि ती मूर्ती तिला विश्वास द्यायची की मिरे जग तुझं नसू दे, मी तुझा आहे. एक हिंदी कवी येतो असं म्हणतो, जगाचे दरवाजे बंद झाले की ईश्वराचा दरवाजा माणसासाठी उघडतो. दुनिया के सताए लोग यहां सीने से लगाए जाते, जिसे कोई नहीं चाहता उसे भगवान चाहते. कोणीच नसू द्या, देव माझा आहे, देव माझा, मी देवाचा हेची माझी सत्यवाचा. गड सोडला, वृंदावनला गेली, तिथेही त्रास झाला. गुजरातमध्ये आली, गुजरातमध्ये रणछोडरायाच्या मूर्तीसमोर रात्रभर भजन करत बसायची. सकाळ झाली की निघून जायची. पण एके दिवशी मात्र चोरांनी त्या मंदिराला वेढा टाकला, हिला उचलून नेणार कळालं. तेव्हा देवाला सांगितलं, देवा आयुष्यभर पती म्हणून तुझी उपासना केली, तू मला पत्नी मानायला हरकत काय? तुझी प्रतिज्ञा आहे ना, हे यथामाम प्रपद्यंते तंस तथैव भजाम्यहम. मग माझ्या हृदयातल्या कोपऱ्यानं कोपऱ्यात मी तुला भरून ठेवलं आहे, तुझ्या हृदयातला एखादा कोनाडा माझ्यासाठी असलाच पाहिजे देवा. मला तुझ्याशिवाय कोणीच नाही, तुझ्या अनेक पत्न्यांमध्ये मी एक असायला तयार आहे. हे जग मला कंटाळले आणि तू मला इथं का ठेवतो? मी इथं मंदिरात भजन करत बसले तर चोरांचा गरडा पडलाय आणि हे मला उचलून नेणार. मी मंदिराच्या बाहेर निघाली की देवा त्यापेक्षा नको ठेवू, इथं लपून घे. देवा संपून टाक, नाही तर एक तर तुझ्यात तरी सामावून घे देवा. आणि देवाने तिला लपवलं. कुठं माहिती? मिरेची समाधी जगात नाही, कारण देवाने तिला लपवलं म्हणजे आपल्या स्वरूपात जागा दिली, तिला सायुज्य मुक्ती दिली. या आपल्या छातीच्या डाव्या बाजूला आपलं हृदय असतं अशी मान्यता आहे. म्हणून माझा तुझ्यावर जीव आहे आपण म्हणताना हात हा इथं असतो. आणि भारतीय लोकांचे खिसे डाव्या बाजूला असण्याचं कारण पण तीच. जगातल्या सगळ्या लोकांच्या वरच्या शेडचे खिसे उजव्या बाजूला आहे. उजव्या हाताने उजवा खिसा सोपा पडला असता ना, हे म्हणजे लॉंग कट आहे का नाही, वेळ जास्त जाणार. तरीसुद्धा डाव्या बाजूला यासाठी भारतीयांनी खिसा ठेवला आहे की इथून पैसे काढून देताना असा अर्थ व्हावा, देतोय पैसे पण मनापासून देतोय, जीवावर आल्यासारखे देत नाही. देवाने त्या मिरेला आपल्या हृदयस्थानी छातीच्या डाव्या बाजूला जागा दिली, त्याला म्हटलं जातं सायुज्य मुक्ती दिली. सायुज्य मुक्ती, मिरेची समाधी जगात कुठं नाही. देव पाहावा म्हणून काय मिरेने अट्टहास केला हो? एवढ्या सुखवस्तू कुटुंबातली राजाची पूर्वा पत्नी, पण तो मरण पावल्यानंतर चित्तोडगड सोडला, वृंदावनला आली आणि अगदी विपन्न दरिद्री जगली, पण प्रभूला मिळवलंच. तुकोबारायांची सुद्धा हीच इच्छा आहे. देवा आता दाखवा, दाखवा पाऊले तुमची केशवा. देवाची पाऊलं पाहिल्याने जीवनामध्ये काही फायदे होतात. पुराण ते फायदे आपल्याला सांगतं. विद्यते हृदयग्रंथी, क्षिद्यंते सर्व संशया, क्षियंते चास्य कर्माणि, तस्मिन दृष्टी परावरे. देवाला पाहण्यामध्ये मोठं सुख आहे. देवाला ज्याने ज्याने पाहिलं तो परत जगाला पाहण्याच्या इच्छेचा राहिलाच नाही. धीर माझ्या मना नाही नाही नारायणा, खूप थांबलो आता अशक्य. तुका म्हणे दया मज करा भागी. तू म्हणशील तुझ्याकडे काही साधना नाही, साधना नाही देवा, पण दया कर. दया काही पात्र विचारून केली जात नाही, मला अपवाद म्हणून तुझ्याकडे पाहण्यासाठी काही दृष्टी आहे की नाही, मला अपवाद म्हणून पहा. तुका म्हणे दया मज करा भागिया, आता दाखवा, दाखवा पाऊले तुमची केशवा. ही प्रार्थना, ही आत्मनिवेदन भक्ती आपल्याही जीवनात यावी अशी प्रार्थना करूयात आणि प्रभूचरणी ही सेवा समर्पित करूयात. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय हरि विठ्ठल. आ भोलेले पुरे भेडे वापुरे हरा समा परमा हरा, नाही विचार जाते गाण्या हरा समा परमा हरा. तुका म्हणे ज्ञान स्मरा अपार प्रेमी करा, ज्ञानदेव उदार, ज्ञानदेव उदार.
श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम जोग महाराज की जय। सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, सद्गुरु वासुदेव महाराज की जय।